आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलनादरम्यान पोस्टर फाडल्याने यवतमाळ आणि पुसदमध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आव्हाड यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन केले. मनुस्मृतीच्या आंदोलनादरम्यान दहन करीत असताना आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या हाताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाटला गेला. या घटनेचा यवतमाळ आणि पुसदमध्ये भारतीय जनता पक्षाने निषेध नोंदविला. भारतीय जनता पार्टीचे आमदार निलय नाईक यांच्या नेतृत्वात पुसद येथे निषेध आंदोलन करण्यात आले, तर यवतमाळ येथे आमदार मदन इरावार यांच्या मार्गदर्शनात आंदोलन करण्यात आले. आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी जो प्रकार काल केलेला तो अतिशय निंदनीय आहे. आणि या जितेंद्र आव्हाडच्या कृतीमुळे सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला अतिशय वेदना झालेला आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या आदेशानुसार पुसदमध्ये जितेंद्र आव्हाडच्या फोटोला जोडो मारो आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. जोड्यानी मारून आम्ही त्याचा निषेध केलेला आहे. मी त्या कृतीचा त्रिगार करतो आणि अशा प्रवृत्तीला शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे ही जाहीर रीत मागणी. जय भीम, जय भीम.